அனந்த கண் பகவான் கண்டறினார். பகவதி மாதா ரூபிணி ஸ்ரீராம பக்தனி பரமாதரணிய பிராத்தஸ்வமி சாந்தி பிரம்ம பகவான் பாபா பரமாதரணிய பிராத்தஸ்வமி வைராட்டி மந்திரி பக்தராஜ் மகாராஜ் என்ன அப்படியா ஹதயஸ்ரீனான் அருள் தரும். ஸ்ரீ கிரந்தராஜ ஞானேஸ்வரிஜா சிந்தனா கடை அப்பன் கொள்கையா. काल अपन बघितले चार प्रकारचे योग आहेत. समर्पण योग, अभ्यास योग, भगवदर्थ कर्म आणि सर्वकर्म फल त्याग योग, अशा प्रकारचे चार कर्म आपण बघितलेले. मय त्या ठिकाणी मय्येवना धस्व मय बुद्धि निवेशय निवशिष्यसी मय्येव अत उद्भवन संशय, हा त्या ठिकाणी समर्पण योग आहे. भगवंताला प्रेमासहित मन बुद्धी समर्पित करणं हा समर्पण योग आहे. तसं हे आठव्या श्लोकापासून अकराव्या श्लोकापर्यंत आठ नऊ दहा अकरा या चार श्लोकामध्ये चार प्रकारचे योग आहेत. तो पहिला हा समर्पण योग आहे. काय समर्पण करायचं? मन बुद्धी आणि प्रेमासहित भगवंताच्या चरणांनी समर्पित करायची. आणि जर हे आपल्याला शक्य नसलं तर मग अभ्यास होईल. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मय स्थिरम अभ्यास योगेन ततो मामि छात्तुम धनंजय. मग अभ्यासानं त्या चित्ताला त्या ठिकाणी आकलन करायचं. हळूहळू ढाळे ढाळे केवतीने एके वेळी कधी 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 ना कधी तरी ते चित्त परमात्माच्या चरणी त्या ठिकाणी लीन होईल, एकरूपता साधेल आणि आपल्या या नाद्याचं सार्थक होईल. याच्यासाठी तो एक अभ्यास योग सांगितलेला आहे. आणि आता आहे भगवदर्थ कर्म, हा तिसरा योग आहे. भगवदर्थ कर्म म्हणजे त्या अथचित्तम समाधातुम हा श्लोक झाला. न शक्नोषि मय स्थिरम अभ्यास योगेन ततो मामि छात्तुम धनंजय. त्याच्या पुढे कोणता आहे? अभ्यास समर्थोसि मत्कर्म कर्मो हो मदर्थमपि कर्माणि पुन सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यास समर्थोसि म्हणजे असमर्थ. अभ्यासामध्ये जर तू असमर्थ असशील, ते करण्याची तुझी जर शक्ती नसली, तर मदर्थम अपि कर्मा माझ्या मदर्थ मदर्पण योग द्यायला म्हणतात. जे जे काही आसन नसेल ते मला अर्पण करावं. कुठल्याही प्रकारची अहंकृती घेऊ नको. माळ्याने जिकडं बारा फोडलं तिकडं पाणी जसं जातं तसं सगळं काम तू करून घे. हा एक मदर्पण योग आहे. आणि मग आता या ठिकाणी आताही तदप्य शक्तोशी कर्तू मध्यकर्माशित सर्व कर्म फल त्यागम ततपुर्यतात्मा. मग सर्व कर्माचा फलत्याग करून टाक. फलत्याग हा फार श्रेष्ठ अशा प्रकारचा योग सांगितलेला. हे चार प्रकारचे योग आहे आणि चारही प्रकारचे योग करावेच लागतात असं काही नाही. एका योगाला सुद्धा काम होत नाही. फार रोडवर काम येऊन देणार असं करून नाही. फार रोडवर येतं चारीचे चारी म्हणाले असं काही नाही. एक कोणताही योग जरी केला तरी तुम्हाला ते प्राप्त होतात. तुम्हाला पैठणला जायचे, तुम्ही मोटरसायकलने जाऊ शकता, एसटीने जाऊ शकता, स्वतःची फोर व्हीलर गाडी येऊ शकता, पायी जाऊ शकता. आपलं ध्येय काय आहे सांगा? पैठणला जाणं हे ध्येय आहे. पण तुम्ही कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये अवलंबून केली म्हणून एक एवढा तेवढा उशीर लागेल. तुमची स्वतःची गाडी असली तर थोडं लवकर जाऊ शकता तुम्ही. एसटीनं थोडं ते थांबत थांबत नाही येत असेल तर थोडा वेळ लागेल. मोटरसायकलनं अजून थोडा वेळ लागेल. पायी अजून एक दोन दिवस लागतील. पण जाणार तर खरं आहे सांगा. आपलं ध्येय काय आहे हे महत्त्वाचं आहे. ध्येय काय तर तुम्ही बघितलं प्राम शांती. ही शांती हे काय आहे? ध्येय आहे. आणि ते तिथपर्यंत आपल्याला श्रेय विज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यान विशेषते ध्यानात तर फल त्यागच त्यागात शांतीनंतर. आणि ही शांती म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. ज्याच्या जीवनामध्ये शांती प्राप्त झाली तर त्या ठिकाणी त्याचं काम झालं. आता शांती ब्रह्म वगैरे आपण म्हणत असतो पण ब्रह्माला तशी शांती नावाची सुद्धा उपाधी नाही. शांती दया क्षमा हे सुद्धा त्या ठिकाणी हेही पाहता माझं उपाधी. शांती दया हे जे काही आहे बालछंदामध्ये त्याने सांगितलं हेही पाहता माझं उपाधी तुझ्या नावाची समाधी कृपा निधी म्हणत मदत यावे. हे सगळं जे आपण बोलायचं म्हणून तशा पद्धतीने बोलत असतो. बाकी ब्रह्माच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं हे नाही. पण ती शांती म्हणजेच ब्रह्म. जरी दोन शब्द असले तरी शांती म्हणजेच ब्रह्म. ती काही उपाधी धरायची नाही. शांतीच हे खरं ब्रह्मस्वरूप आहे. परमात्मा आपण झालो. भगवत स्वरूप आपल्याला प्राप्त झालं.
मग आपण तो आहो म्हणूनच आपल्याला ते त्या तिथपर्यंत जाता आलं. आपण परमात्मा आहोच फक्त अज्ञानामुळे आपल्याला या गोष्टी कळाल्या नाही. असा कुठला तरी योग आपल्या अंगी आपण बांधला म्हणजे आपलीच प्राप्ती आपल्याला होते का दुसऱ्यांकडून कुठून आणावी लागते. आपलीच वस्तू या ठिकाणी येते. ते विचार आणि अहंकार सांडिले मग आपलीच वस्तू होईल. तरी आपलीच स्वस्ती सर हे आपण केली. आपण मुळातच जे शांती स्वरूप आहे आपलं त्या ठिकाणी स्वरूपच शांती आहे ती अज्ञानामुळे भंग झालेली आहे आणि काय संगतीमुळे भंग झालेली आहे. काही मागचं पुण्य कमी पडलं म्हणून भंग झालेली अनेक कारणं असू शकतात. अनेक कारणं असू शकतात महाराज. तर त्यामुळं आपल्याला आपलंच स्वरूप प्राप्त करून घ्यायचंय आणि ते करून घेणं हे जरुरी आहे. नाहीतर मग त्यांना अनेक जन्म घ्यावा लागतात. मग दुःखाच्या याच्यामध्ये मनुष्य पडून जातो. किती किती जन्म घालून किती जन्म झाला फिरा गणित नाही जाताना पडलो आवर्ती भोवरा बहुत थोरा वर्षी खूप माणसाला दुःख त्या ठिकाणी. मग मला सांगा इथे या नरदेहामध्ये क्षणभर त्याच्यासाठी आपण क्लेश सहन केले तर आपल्याला त्या ठिकाणी परम सुख प्राप्त होतं ना. इथं आळस कशाला करायचं. मनोनी
कुठला कारण एखादा योग करणं आपल्यासाठी गरजेचं आहे आणि मग त्याच्यामुळे शांती प्राप्त होते आणि या शांतीच्या वाटा तुम्हाला म्हणून यावे ऐशिया या वाटा हिची पेना सुबटा शांतीचा माझी वाटा ठाकलेला आहे. त्याला अशा प्रकारे या मार्गाने आलं तर त्याला शांती प्राप्त होते आणि ज्याला शांती प्राप्त झालेली त्याचे लक्षण बदलून जातात. कारण आपल्याकडे काय आपल्याकडे आलेलं आहे त्याच्यावरून त्याचं सगळं वागणं बोलणं वगैरे सगळं बदलून जात असतं. हे असं आहे. एखादा गरिबीतून श्रीमंत जरी झाला तर खूप गडगडीचे पैसा त्याला मिळाला तर त्याचं वागणं बोलणं राहणं बदलून जातं. बदलून जातं ना. ते थोडंच पूर्वीचे कपडे घालणारे, पूर्वीचे तुटके मुख्य चपला घालणारे, त्याच्या सगळ्या वागण्या बोलण्यात राहण्यात फरक पडून जातो. तो म्हणतो मी आता 1,00,000 रुपयाची टीव्ही घेतलेली, म्हणतो की नाही असं होतं की नाही सांगा तर त्याचं सगळ्या गोष्टी बदलून जाव्यात. तर हे असं असतं. तसंच हे सगळं आहे. व तुम्ही या ठिकाणी शांतीला प्राप्त झाला ना तर तुमचे सगळे लक्षण बदलून जातात. त्या लक्षणाचा आपण काल विचार केला, अभेष्टा सर्व भूताना मैत्र करू नये, निर्ममो निरहंकार सम दुःख सुखक्षमी आणि संतुष्ट सप्तम योग्यतात्मा दृढनिश्चय मयर्पित मनोबुद्धीर योम भक्त समयप्रिय, हे 12 लक्षण याच्यात सांगितले आहे. हे सगळे या दोन्ही श्लोकात मिळत. तर एकूण आपण त्या पहिल्या श्लोकाचा विचार करतो, अभेष्टा सर्व भूताना मैत्र करू नये, कोणते त्या ठिकाणी सर्व भूतमात्राविषयी द्वेष रहित, कोणत्याही भूतमात्राविषयी प्राणी मात्राविषयी द्वेष करायचा नाही. का द्वेष करत नाही त्याचं कारण काय आहे तर त्यांना प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ते चैतन्य दिसत असत, तेच स्वरूप त्यांना दिसत. जे चैतन्य माझ्या अंतकरणामध्ये तेच चैतन्य त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं जीवन तसं टिट फॉर टॅट पण नसतं. एखाद्याने आपल्याला दुःख दिलं म्हणजे त्याला आपण तसंच इजा पोहोचायला पाहिजे अशा याच्यातले बरेच लोक असतात. त्याने असं केलं तर मी कसं असो, असे असतातच ना लोक. कितीतरी टक्के लोक असे असतात की त्याला काय म्हणतात टिट फॉर जशाला तसं. त्याने मला हे आत्ता दिलं, त्याने मला दुःख दिलं, त्याने मला शिव्या दिल्या तर मी तरी कशाला सोडणार, मी तरी कशाला सोडणार असं ते असतं. तुकोबारायला मांबाजी गोसाईंनी किती त्रास दिला, किती त्रास दिला सांगा. बरं तुकोबाराय काही समर्थ नव्हते का? तुकोबाराय फार समर्थ होते. ते त्याच्या एक कानफाटीतसुद्धा देऊ शकले असते, त्यांच्या ते पण शक्ती होती. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचं पाठिंबा होता त्याला. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या चरणाला विरोधी साष्टांग दंडवत झाला. त्यांना नुसतं असं सांगायची गरज नव्हती, नुसतं बोर्ड जरी दाखवलं असतं की महाराज, तर महाराजांनी त्या मामाजी भोसलेचं चौरण करून टाकलं. चौरण करतो का? त्याचे दोन हात दोन पाय दोन्ही तोडून टाकले. हे घडलं असतं की नाही बोलत? 100% घडलं असत. आणि महाराजांच्या निदर्शनाला गोष्ट आली आणि महाराजांनी तसे ॲक्शन सुद्धा घ्यायच्या मागे होते, तरी तुकोबारांनी म्हटले नाही म्हणले त्याला काही करत नाही. तिथं काय जशा तसं थोडंच होत. संतांची जी काही जीवन असतात ना त्यांच्या लक्षणाचा थोडा विचार करते, जशाला तसं वगैरे काय. कोणाचाही द्वेष करायचा भलेही आपला कोणी द्वेष करो, खूप असतात जीवनामध्ये द्वेष करणारे लोक, ते करू द्या, त्यांचं त्यांचं काम त्यांना करू द्या, पण आपण त्यांचा द्वेष करायचा असं मात्र संतांच्या जीवनात नाही. असं माझं संतांच्या जीवनात आचार्य वेदांत वर्षी प्रार्थस्वामी जगन्नाथ महाराज हवा त्यांच्या मी सान्निध्यामध्ये बऱ्याच वेळा माझा योग आला राहण्याचा, कधी कधी ते मला प्रवचन करून करायला हवं. तर मी बघितलं कधी कधी लोक त्यांच्याविषयी काहीतरी बोलत असले, त्यांनी आयुष्यात कधीही कोणाची निंदा केली, कधीही कोणाचा ते द्वेष केलेला नाही. हे मी जवळून त्यांच्या अनुभव, कोणाचाही नाही. अशा प्रकारची त्यांची स्थिती होती. आणि मग त्यांचं कामही तेवढं मोठंच आहे वैभवशाली. त्यांनी जे विश्वशासना ग्रंथ लिहिला, न होतो ना भविष्य, तो ग्रंथ एकदा वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की पवार महाराज काय होतो, हे किती विद्वत्त होतो. जसं आपण आदरणीय वैकुंठवासी गुंडा महाराजांचं नाव घेतो, वैकुंठवासी कंधारकर महाराजांचं नाव घेतो, वैकुंठवासी भगवान शास्त्री महाराजांचं नाव घेतो, तसेच महाराज तसेच होते. ते मामासाहेब दांडेकर लोक महाराज वगैरे हे सगळे या तोरामोराची ही मंडळी होती. पण हे कसं आहे, त्यांचा कोणी द्वेष करा, कोणी काही बोला, त्यांना त्याच्याशी घेणं देणं नसतं. ते कधीही कोणाचा द्वेष करणे अभेष्टा, कोणाचंही ते द्वेष करणे, त्याचं कारण काय आहे. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषात येण्याचे काही
अपपर नाही चैतन्यापेक्षा, चैतन्याला अपभार पर भाव नसतो, एकच चैतन्य सगळ्यामध्ये अनुसूत आहे, त्यामुळे त्याला द्वेष करण्याचं काही कारण येत नाही. उत्तमाचे धैर्य अधमाचे अभिरुचे हे काहीच नाही वसुधा जी, इथपर्यंत काल आपण आलो की उत्तम माणसाला आपल्यावर धारण करावं आणि अधम माणसाला आपल्यावर धारण करू नये असं पृथ्वी कधीच जाणत नाही. पृथ्वीमध्ये चांगलेही माणसं तिथे वास करतात, वाईटही माणसं वास करतात, सगळे तिथे राहतात, याच पृथ्वीवर आहे माणूस. इथेच भारत आहे, इथेच चीन आहे, इथेच पाकपण आहे, ऐक नाही. मला एकदम मला तुम्हाला साखर ही माणसाची वैली शुगर शुगर फार वैली कसं काय वैली म्हणजे हो त्याला चिनी म्हणतात आणि त्याला काळ तर पाक हे दोन वैरी आहेत ना फार असे. तर तो विनोदाचा भाग आहे. सांगण्याचं तात्पर्य असं हे सगळे इथं जाय नाही पृथ्वीवरच येत ना, सगळे पृथ्वीवर. पण पृथ्वीने कधी सांगितलं की हे आपले चांगले नाही, हे असे हे तसे असं कधीच नाही. अतिरेकी लोक इथंच आहेत, चांगलेले लोक इथंच आहेत. तसं त्यांचं असं की कोणी असो त्यांच्याविषयी त्यांच्या ठिकाणी उत्तम अधम भाव राहत नाही. का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणेची कृपाळू प्राणी पैका, की मी राजाच्याच देहात राहणार आणि रंकाच्या म्हणजे गरीब माणसाच्या साधारण माणसाच्या देहात मी राहणार नाही असं तो प्राण कधीही म्हणत नाही. प्राणानं कधी असं ठरवलं की सांगत नाही. राजाच्याही देहात तो आहे आणि गरीबाच्याही देहात तो आहे, त्याप्रमाणे हे संतांचं ठिकाणी अशा प्रकारचा भेदभाव राहत नाही. गायीची तृषा हरू का व्याघ्राविषय होऊन मारू ऐसे नेणीची गार करू तो झुळझुळ झुळझुळ नदी वाहते तिथे गाय येऊन पाणी पिते वान येऊन पाणी पितो मग ते पाणी कधी असं म्हणतं का मी गायीचीच ताण भागवणार आणि जर वान आलं तर मी विष होऊन त्याला मारून टाकेल असं पाणी कधी तोय म्हणजे पाणी तो कधीच असं म्हणत नाही की गायीचीच मी तृषा हरण करा गायीची तृषा हरू का व्याघ्र विष होऊन मारू व्याघ्र म्हणजे वाघाला मी विष होऊन मारू असं तो कधीच म्हणत नाही. तैशी अघवियांची भूतमात्री एकपणे दया मैत्री कृपेशी धात्री आपण दिलं मग सर्व भूतमात्रामध्ये त्यांची मैत्री असते असा दरतम भाव चांगल्याला चांगला वाईटाला वाईट असा कधीच त्यांच्या ठिकाणी असा व्यवहार ते कधीच करत नाही असं तरतम भाव वगैरे कधीच नसतो त्यांच्या कारण त्या ठिकाणी कृपेशी धात्री धात्री म्हणजे माता कृपेला जन्म देणारे ते असतात कृपेला जन्म देणारे कृपेची आई म्हणजे कोण आहे संत आहे कृपाळू कृतद्रोह तिदिक्षु सर्वदेहिना सत्य साधू नवद्यात्मा समप सर्वोपकारकाः अशा प्रकारे त्यांचं काय असतं लक्षण असतं कृपा ही ते प्रसवत असतात कधीही कोणाचा द्वेष करणार नाही सगळ्यांशी मैत्रीभावानं वागणार जो जो त्यांना भेटेल तो माझा मित्रच आहे व जीवलगच आहे. आमच्या वडिलांच्या बाबतीमध्ये लोक बोलायचे तर आता पुढे आम्ही गेलो तर त्यांना ज्यांनी ज्यांनी पाहिलं ते म्हणायचे की बाबांचं माझ्यावर खूपच प्रेम आहे कोणताही माणूस भेटला कोणावरच नसलो कोणावरच नसलो तेवढं माझ्यावर त्यांचं प्रेम आहे असं सगळेच बोलतात सगळेच बोलतात म्हणजे सगळ्याशीच माहिती सगळ्याशीच माहिती असा तो भाग तर कुणाशी तो वाईट वागायचं नाही सगळ्याचा मैत्रभावानं प्रेमभावानं सगळ्याशी वागायचं हा आला तो गेला त्याच्याशी असं बोलायचं याच्याशी असं बोलायचं आणि ते नुसते वरचे लक्षण संतांचे काय काम त्या दिवशी हरिश्वर मंदिरामध्ये भेटले होते ग्रस्त विशेष प्रेम म्हटले सगळे तसे जेवढे लोक भेटले ना ते असंच म्हणायचे भक्तराज बाबांचं माझं खूप प्रेम असं ते म्हणत आणि ते कीर्तनामध्ये वगैरे कधी एखादं गायक वगैरे असला काय आवाज आहे म्हणायचा उच्चार म्हणतो काही काही उंच आवाजाचे आमचे गायक लोक होते तर त्यांना मुद्दाम बोलून आणि उंच आवाजावर एकूण म्हणायला पाहिजे माहेश्वरी धर्मशाळेमध्ये आम्ही बघायचो ना आणि मग ते खूप त्यांचं कौतुक करत होतो खूप कौतुक करत होतो तर सगळ्याशी माहिती सगळ्याशी माहिती कधी कधी तिकडे आमच्याकडे मधू नावाचे वादन काम करणार आहे ते तर कधी भेटला ना त्याच्या डोळ्यातच पाणी ते मला पाहिलं की बाबा म्हणजे मधू बसवर पकडलो अरे काय झालं किती वेळ तुझी वाट बघायची बघ बस बरं त्याला काही फार मोठं काही शास्त्रोक्त येत होतं असंही काय पण ते ठेका वगैरे धरायचं अरे एकदम मधू वाजवायला लागला ना बस सगळं चिंतनात मधुरपणा निर्माण होतं
तो त्या त्याच्या आता डोळे देऊन टपटा जास्त काय सांगायचं आमच्या वडिलांनी ते ठेवलं तर सगळ्यात जास्त मुसलमानांचा मांस रडला जास्त सगळ्यापेक्षा जास्त चौकदार होता आमच्या दिंडीमध्ये मुस्लिम समाजाचा माणूस येतो तर त्याचं नाव आमच्या वडिलांनी नामदेव ठेवलं काय असेल काहीतरी सय्यद बियर काही नाव असेल त्याचं पूर्वाश्रमीचं ते नावच हे करून लागलं याला नामदेव म्हणत आम्ही तर ते कोणाला माहीतही नाही आता तो कोण आहे तो मुसलमान हे सुद्धा लोकांना माहिती आहे नामदेव म्हणून त्याला ओळखतात पण तो एवढा रडला की हद्दीच्या बाहेर तो पण असंच म्हणायचा की कोणावरच नसलो एवढं माझं काय तो म्हणायचा इतकं त्याच्या डोळ्यातून पाणी पडलं तर त्याचं कारण काय आहे सगळ्याशी मैत्री अधर्याशी प्रत्येक भूतमात्राविषयी मित्रभाव आहे सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद झाला पाहिजे असंच साधू पुरुषाचा जीवन असतं कृपेला त्यांनी जन्म दिलेला असतो आणि मी हे भाषणेने माझे काहीच म्हणे सुखदुःख जाणणे नाही झाल्या आणि हे मी केलं मी माझी अशी भाषण त्यांच्या कोणात असतो हे माझ्यामुळं झालेलं आहे हे मी केलेलं आहे जसे लोक म्हणतात मी होतो म्हणून मंदिर बांधकाम झालं मी होतो म्हणून एवढी जागा घेण्यात आली मी आहे म्हणून हे सगळं घर बांधण्यात आलं असं ते कधीच बोलत कधीच बोलत की मी माझ्यामुळं मी घर बांधलेलं आहे आणि मी इथं सप्ताह दे म्हणून सप्ताह होतो असं ते कधीच बोलत नाही तर बरेच लोक म्हणतात यांना म्हणायचं मी एकदा आम काढून घेतलं ना यांना म्हणायचं कारण कसं कशाला म्हणायचं कशाला म्हणायचं काही होत नाही त्यांनी आम काढून घेतलं तर जास्त चांगलं काम लोक म्हणतात तेवढी ब्याज गेली बरं असं सुद्धा म्हणतात तर असं माणसाला वाटत असतं पण तसं काही नाही ते त्यांच्या तोंडात ती भाषाच नसते मी केलं माझ्या खर्चाने सगळं चाललेलं आहे मी एवढ्या मुलांचा खर्च करतो पण आपण काही घेत नाही असं जे कोण नाही मी माझं मी म्हणजे तू आहेस कोण का आणणारा सांगत कोण आहेस तू हे सांग तर अशा प्रकारचे मी हे भाषणे मी पराची कसे कधी भाषा करणार नाही आणि माझे माझे काहीच नाही ते म्हणतात इथं माझं काहीच नाही जे काही तुम्हाला दिसत असेल ते सगळं भगवंताचंच आहे परमात्म्यानं कृपा करून भगवंताने हे सगळं दिलेलं आहे ज्या भगवंतानं शरीर दिलं आणि शरीराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी भगवंतानं पाठवून दिलेल्या असतात शरीर देण्याच्या अगोदर परमात्मा त्याच्या आयुष्याचा अंदाज बघून सगळं पाठवून देतात सीधा सांगोरी वगैरे नंतर जीवात्म्याचा जन्म असतो पण आपण विनाकारण चिंता वहन करत असतो कसं होईल काय होईल कसं करू काय करू कोणताही जीवात्मा इथे येतो ना तर ते जन्म होण्याच्या अगोदर त्याचं सगळं टोटली कार्यक्रम पाठवून दिला जातो अगोदर या पृथ्वीवर सगळं पाठवून दिलं जातं ही भगवंताची कृपा किंवा किती क्विंटल गहू खाणार आहे काही नुसतं भाजी खाणार आहे असं सगळं पाठवून देतात याला नेमकं काय आवडतं किती थालपिठं खाणार आहे त्या पाठवून देत सगळं हरवाच्या डाळी ते काय लागेल नसेल तसं सगळं सगळं पाठवून देत नंतर त्या जीवात्म्याचा जन्म आहे पण जिंदा होकर स्वच्छ करे वो नरगुड अभाव मरे होकर मिलत आहे कपडा लकडी एवढा मेलेल्या माणसाची विल्हेवाट लागते तर जीवन सासून माणसं चिंता करत असते हे सगळं भगवंतानं तुम्हाला दिलेलं असतं म्हणून माझं हे माझं काहीच नाही असं माणसानं जीवनामध्ये वागलं पाहिजे तर त्याला शांती येईल तुम्ही जर म्हणाले माझंच आहे माझंच घर आहे मीच केलेलं आहे माझ्याच कमाईतून उभं केलेलं आहे काही नव्हतो महाराज नुसता कपड्यावर आलो लोक काय घुमरे थोडे असं बोलतात लोक विनाकारण मी नुसत्याच कपड्यावर आलो अंगावरच्या कपड्यावर आलो आणि उड्या पडाय मारत असतात हे सगळं मग त्याच्या हळूहळू होते नाही घर झालं म्हणजे चला गाडी घेऊन टाकू मग फोर व्हीलर गाडी घेतली पण घेऊन घेतली मग कशाला मला हलती घ्यायची 20 लाखाची घेतली काय करत येस बोलायचं असं सगळं मनुष्य स्वतःकडे ओढत असतो पण ज्यांच्या ठिकाणी शांती प्राप्त झाली ते माणसं माझं काहीच नाही असं ते म्हणतात हे जे काय आहे ते सगळं भगवंताचंच आहे त्याच्या सत्तेनं हे मिळालेलं आहे त्याला त्याच्या मनात ते कधी पण जाऊ शकत कधी पण जाऊ शकत कित्येक लोक गडगंज श्रीमंत धाड पडते खरं तर झिरो बजेटवर येतात झिरो बजेटवर येऊन जातात सगळं सगळं त्याचं घडप खेळलं जातं सगळे उद्योग त्याची बंद केलेला जिकडे तिकडे लॉकडाऊन होऊन जाते होतं की नाही सांगत असे गोष्टी आहेत जीवनामध्ये मग त्याच्या हिंमत आहे का ती गोष्ट करायची तुला संपवायचं असलं तर परमात्मा एका दिवसात तुझं जिकडे तिकडे करू शकतो पूर्ण वरून तुला झिरो याच्यावर आणू शकतो
भगवान काय करू शकत नाही असं त्या बिरबलाला विचारलं होतं की तुम्हाला भगवान क्या करता है कहाँ रहता है असे बरेच प्रश्न केले होते. त्या बिरबलाने सांगितलं बाबा आमचा देव काय करतो की तुम्हाला जर बघायचं असलं तर तुम्ही खाली या. सिंहासन खाली आले की ते बिरबल जाऊन बसला त्यांच्या त्याच्यावर सिंहासन. म्हणजे असं काय केलं म्हणजे देवाच्या मनात आलं तर मला सुद्धा राजा करू शकतो तुम्हाला सुद्धा खाली करू देवाच्या मनात आहे म्हणते आले देवाजीच्या मनात असं होऊ शकतं म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये. म्हणून आपलं आपलं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही मी केलं अमुक ते काय सुखदुःख जाणारे नाही जया सुखदुःख ह्या ज्या गोष्टीत हे हेलकावे आणि हे सुखदुःख येण्याने मनाचे विकार आहेत चित्ता सुखदुःख हे कळवे. काही काही जे असतात ना ते काही उर्मी आहेत ह्या मनाच्या उर्मी आहेत सुखदुःख. थंडी उष्णता ही देहाची उर्मी आहे सुखदुःख मनाची उर्मी आहे तहानभूक ही प्राणाची उर्मी आहे. तहान लागली भूक लागली म्हणजे प्राण व्यापळ प्राण व्यापळ त्याच्या उर्मी येते. तहान पाणी प्यायला की बरं वाटतं जेवण केलं की बरं वाटतं लेच व्याकुळ झालं हे प्राणाच्या उर्मी आहे. आणि देहाच्या उर्मी आहे थंडी आणि गरमी. आता त्या ठिकाणी थंडी वाढली तर माणसाला अंगावर घ्या वाटतं गरमी वाढली लावा पंखे गरमी वाढली पंखे लावा अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून हे देहाच्या उर्मी आणि मनाच्या उर्मी सुखदुःख सुखदुःख हे मनाच्या उर्मी आणि मन जर भगवत चरणारविंदी स्थिर झालं तर ह्या उर्मीचा काही कार्यक्रम येतच नाही ना सुखदुःखाचे हे काही ज्यांना बसत नाही. सुखाच्या प्रसंगातही ते तसेच असतात आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये ते तसेच असतात अशी त्यांची स्थिती. म्हणून दुःखमेव ओ मती सुखमे भोलो मती सोते जगते कबो नाम भोलो मती नाम धनका खजाना बढाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाणे. म्हणून ते सुखदुःखातीत अशा प्रकारचे असतात. तेवीची क्षमे लागी पृथ्वी प्रवाळ पृथ्वीशी पृथ्वीशी एक पाठ पाहिजे पृथ्वी आलो म्हणतो पृथ्वीशी आहे ना कुठे पृथ्वीशी आहे ना इथं पृथ्वी शब्द आला फक्त पृथ्वीशी पवाड वांगी संतोषा उत्संगीत झाले कर. त्या ठिकाणी क्षमेच्या बाबतीमध्ये पृथ्वीच्या तुल्य पृथ्वीचा जसा पवाडा आहे ती क्षमाशील आहे. पृथ्वीमध्ये तुम्ही नांगरट काढा जाळा घाण टाका काही करा ती जशी क्षमाशील आहे तसं त्याच्या बरोबरीनं पृथ्वीच्या बरोबरीमध्ये यांची क्षमा असते यांच्या ठिकाणी क्षमाभाव असतो. कोणी एखाद्याने अपराध केला तरी त्याने साहे अपराध जन्माचा योगी पावन मनाचा साहे अपराध जन्माचा. कोणी काही अपराध केला तरी ते सहन करत असतात त्यांना त्या ठिकाणी त्याच्या सहन करण्यामध्ये काही शक्ती लागते वेगळी किंवा मी बळजवणीनं सहन करतो असं काही नसतं त्यांच्या अंगातच असतात ते गुण ते असतं सहज त्यांच्या ठिकाणी क्षमा असते. संतोषा उत्संगीत दिले घर आणि संतोषाला त्यांनी मांडीवर घर केलेलं असतं. संतोष जो असतो ना तो संतोष त्यांनी मांडीवर घेतले तिथे त्यांना घर दिले असतं म्हणजे संतुष्ट नेहमी संतोष. संतोष फार महत्त्वाचा जीवनात नाही काही तर कमीत कमी संतुष्ट स्त्रीशी कर्तव्य स्वधारे भोजने धनी. एका सुभाषित कारण झालं कमीत कमी तीन गोष्टी तरी संतुष्ट राहा म्हणजे पुढे मग तुम्हाला जो ज्याला संतोष म्हणतात ते हळूहळू मिळत. इथून तर सुरुवात करा काय त्रिशु कर्तव्य कशामध्ये स्वधारे भोजने धनी. आपल्याला जी पत्नी मिळालेली आहे स्वधारा जी पत्नी त्याच्यामध्ये मनुष्यानं संतुष्ट असतात तिच्याशी कधी तक्रार घालायची नाही. तसं मी आम्ही पती पत्नी जे कधी कधी विनोद सांगत असतो काही लोकांना वाटतो यांचं कसं चालतं काय असं लोकांना वाटत असतं ते बघत असतात हे मलाही दिसत असतं पण तसं काही नाही. जीवनामध्ये कधी आमच्या तक्रारही झालेली नाही पण वाटतं माणसाला नाही बोल यांचं समोर महाराज बिचारे कुठं सांगते पण तसं काही नसतं. घरी काही चालत नसलं इथं बोलून घेते पण तसं काही नाही. कधीही तक्रार झाली तक्रार झाली असेल तरी माझ्याकडून झाली कधी माझ्याकडून तक्रार का केली तर ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे रोषे प्रेम गुणवटे पडी दयाचे. कधी तक्रार झाली तर प्रेम वाढत असतो म्हणून करत असतो असं. तर हे जे आहे ना तीन गोष्टीमध्ये माणसानं संतुष्ट राहिलं
स्वतः आपल्या लायकी प्रमाणे आपल्याला पत्नी मिळालेली असते, ते कुंडली योग असतो, जशी आपली लायकी असते ना त्याच पद्धतीची पत्नी भगवान ब्रह्मदेव ते जोडे बांधलेले असतात. तुम्ही काहीतरी म्हणले किंवा तुमच्या ती लायकी तर पाहिजे नाही, तुम्ही म्हणतात मला फारच असं पाहिजे तसं पाहिजे शिकलेली पाहिजे, तुला काय येत आहे बघ ना, अगदी तुझी लायकी पाहता पाहशील की नाही. माणसाला वाटत होतं सगळेच गुण पाहिजे, तिच्यामध्ये बोलण्याचं ज्ञान पाहिजे, शिकलेली पाहिजे, स्वतः काही चांगला करता पाहिजे, अमुकही पाहिजे तमुकच पाहिजे, पण तसं नाही. ज्याची जेवढी लायकी आहे तेवढं त्याला त्या ठिकाणी मिळत असतं. म्हणून पत्नी कशी जी मिळाली त्याच्यामध्ये संतोष असायला पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टीतून फालतूच्या तक्रारी जीवनामध्ये उभा करू नये. छोट्या छोट्या गोष्टीतून कधी कधी एवढं वातावरण बिघडून जातं ते हे घटस्फोट घेतात आजकालचे मुलं. कारण हे काय झालं आहे आजकाल लोकांना घरामध्ये सासू सासरे आवडत नाही, नंदादेव वगैरे आवडत नाही, पोरग हे एकटं आहे पुण्याला आहे नोकरी करतं माई पोरगी कृषी आहे एकपट एकटं लोक झाले त्यांना कळतच नाही ती एकट्याला कधी देत जाऊ नये, ते एकटं राहताना त्याला कधीच पोरगी द्यायची नाही, त्या कुटुंबात राहणाऱ्यालाच पोरगी द्यायला पाहिजे. कारण त्याच्यावर कोणाला तरी दाब पाहिजे ना, ते एकटं राहतं सुरुवातीला ज्याला सोयरी जमते आणि त्याला भरपूर असतं, त्याला प्रेम खूप असतं, ते लांब लांब राहतात ना, त्याला भरत्या उकळ्या फुटतात रात्रात जागे राहतात भरत्या उकळ्या फुटतात. असं जो मला वाटतं की जसं काय त्या नवऱ्याला वाटतो असं काय करून मी फुलात ठेवी आणि यालाही वाटत असतं काय करून काय असं त्यावेळेला वाटतं, पण नंतर ज्या वेळेला संयोग येतो ना त्यावेळेला ते बिघडत चालतं. आणि मग कोणाचा अंकुश नसतो काही नसतं, त्यांच्यावर कोणाचा अंकुश राहत नाही, दोघंच राहतात आणि दोघांच्या ठिकाणी अहंकार जागृत होऊन जातो. तिला एकदम वाटतं मी कमी नाही, यालाही वाटतं मी कमी नाही, मग आता कोण एकदा जर धोकता धोकटी सुरू झाली तर सोडेनार कोणी सांगा. आणि क्रोध आहे तर रागाल्या माणसं तर क्रोधात भोवती समूह क्रोधामध्ये मूळपणा मूर्खपण निर्माण होतो, त्याला माणसाला काही ठाण राहत नाही. पण खरंच सांगा कोण कोणाला हानिलं तुम्हाला कसं वाटतं? एखादं आपोआप बायको नवऱ्याला हानील, पण शक्यतो नवरेच बायको लागतं, पण एखादं विचारलं लुकड मुकड असलं ते हाणू शकतं बहुतेक हे आणतात. आणि मग त्या हाणामारीमध्ये वाढत जातं, हात अंगावर हात पडला म्हणजे मग सगळं प्रेम संपून जातं, कोणाशी दोन एकमेकाशी काही राहत नाही, कदर राहत नाही, मग ते तुकडे तोड होऊन जातं, खटच पडतात अनेक बारा म्हणतो. म्हणून सगळ्यांचा दावा पाहिजे पाहिजे, मुलगी द्यायची ना तर आई वडील आहेत का घरात, सासू सासरे आहेत का, तर आमची मोठी मुलगी मोठा परिवार आहे तिचा, दोन चार पाच नंदा आहेत तिला, नंद पाच नंद आहेत, हे नंदानं पाहुणे रावळे तिचे आजोबा आजू सासू आजू सासरे हे सगळे हो अशा परिवारामध्ये दिलं तर खूप आनंद जीवनामध्ये आनंद आहे. कोणी मोठ्या माणसाने कधी एखादी चूक झाली तर सांभवायला पाहिजे, ते चांगलं असतं, माणसाला घडत चालतं जीवन, पण हे विचार करण्याची प्रवृत्ती माणसाची बिघडली आहे. तर मग माणसाच्या जीवनामध्ये जे काही आपला मूळ विषय आहे की संतोष, आपल्याला ज्या पद्धतीनं पत्नी मिळाली स्वतः रे त्या पत्नीबद्दल संतोष असायला पाहिजे. स्वतः रे भोजन आहे, आपल्याला दुपारच्या वेळेला जे भोजनाला समोर आलं ना आनंदानं माणसं संतोष आहे जे येईल ते. मग तुम्हाला कधी योगावरनं पंचपक्वान भेटले तरी तेवढाच आनंद, भाजी भाकरी भेटली तरी तेवढाच आनंद, तेवढंच आनंद. आमच्या गावावर एक गळी होतं ना, तर त्याच्या बायकोनं डब्बा आला, त्याच्या भाकरी आल्या आणि त्या लोटक्यामध्ये भाजी आणली, त्याला खेड्याकडं कोळल्यासमध्ये कोळल्यास त्यात मी तिकडे राहिलो, माझे शब्द वगैरे माहिती क्वालियास खरबूज असे बरेच शब्द म्हणणार, तर ते आणलं. तर ते काय झालं, चालता चालता तिला थोडी ठेस लागली, ते सांडून गेलं, ते लोटकं फुटून गेलं, तिच्या थोडे डोळ्यात पाणी आले, लाल डोळे झाले, जवळ आले नवरे म्हणलं काय झालं रडायला कोणी काही बोललं का काय, आता खूप मोठ्या कुटुंबामध्ये राहिलं थोडेफार भांडण म्हणजे लागत नाही, म्हणले त्याच्यामुळं रडत नाही माझ्याकडून काबूल सांडून गेलं, लोटकं फुटून गेलं, मला असे ठेस लागली आणि मग नुसत्या भाकरी राहिल्या म्हणून आता तुम्ही कसं काळजी होता, पण घरी पण आता उरलं नाही आणायला, घरी पण उरलं नाही. तर तो गडी म्हणला अरे इतकं काय त्याला दुःख मानते म्हणजे, ते गेला शेतामध्ये कांदा उपडला त्याने ते पाठी सकेट त्याला थोडं पाणी धुतलं वगैरे आणि त्या कांद्याचं सगळं आजूबाजूचं काढलं, त्या कांद्याबरोबर त्यानं इतक्या आनंदानं भाकरी खाल्ली की पंचपक्वांना तर एवढा आनंद कोणाला येणार नाही, एवढ्या आनंदानं खाल्ली. सांगा संतोष कुठे आहे? संतोष बाहेर आहे का आज?
संतोष हात आहे, तुम्ही हात चांगलं ठेवा. संतोष असला ना सगळ्या याच्यामध्ये माणसाला, भोजन कसंही असू द्या पण भोजनामध्ये आनंद निर्माण होतो. पण मग संतोष नसला ना मग किती खाण काही खा. आपण म्हणतो ना खातं माकडावर निवाळतं लाकडावर, नुसतं खायच राहायचं, ह्याच्यात चव पाहिजे त्याच्यात चव पाहिजे, काय काय बरोबर नाही झालं, असंच झालं तसंच झालं. कोण म्हणलं तुम्हाला हे करायचं, तुम्ही जेवा मी नाही जेव, असे लोक करतात. कोण म्हणलं होतं हे करायचं, मी नाही खाणार, असे किरकिर खाणार. आमच्या पाहुणे ते काढतं होतं, ते कोथिंबीर खाणार, कढीमध्ये कोथिंबीर पाहिजे का मला चाळ, त्याला कढी चाळून दे असं वाटायचं. याच्यात धो तसं बरोबर वाटत नाही ना, त्याच्यापेक्षा मारण्यापेक्षा चाळून दिली असं वाटायचं. पण तिथेच असं आपला राग तिथंच काढायचं चाळून देण्यामध्ये, त्याला कसं लागायचं असं असतं ना. तर हे असं सगळं संतोष त्रिजु कर्तव्य स्वधारे भोजने धने आपल्याला जे अनुकूल प्रतिकूल प्रार्थना धन मिळत असत, सगळ्याचे धन काही सारखे असतात का, सगळ्याचे घर सारखे असतात का, नाही. कोणाचं कसं कोणाचं कसं, एखाद्याला मोठा प्लॉट मिळतो, एखादा छोटा प्लॉट मिळतो, एखाद्याला अपार्टमेंटमध्ये एखादं एक मिळतं, कोणाला दोन रूम, कोणाला एक रूम, कोणाची झोपडी असते, सगळ्याचं सारखं थोडंच असते. ज्याचं जसं नशीब असेल त्याप्रमाणे मिळत असतं. मग ते जे आहे त्याचं आनंद मानायचं. तर दुसऱ्याचे बंगले कोण काही आपल्या झोपडी पेटून घेतात, एखादं बंगला पाहिजे हे काय धडायचं चलो असं पुढचं घेतात. अरे जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंद मानायचा, हे शास्त्र आहे संतोष. आणि महात्मा पुरुषांनी संतोषाला मांडीवर घर केलं, कधी त्यांचा संतोष ढळत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. म्हणून पुढे संतुष्ट या ठिकाणी ज्याने माझे ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केलेले आहे असा जो माझा भक्त तो मला प्रिय आहे. शेवटी जे म्हणे ना मन भक्त समेत प्रिय, परमात्मा म्हणतात असा भक्त मला प्रिय आहे की ज्याला त्या ठिकाणी शांती प्राप्त झालेली त्याच्या ठिकाणचे हे लक्षण असतात. आणि या लक्षणाचा भक्त मला प्रिय आहे हे अंतर्लक्षणाचा हा सगळा विचार आहे. बाह्य लक्षण, बाह्य लक्षणावर मनुष्य कधीच आपल्याला व्यवस्थित रीतीनं कळत नाही. बाहेरून काय आपल्याला कळणार आहे, बाहेर नुसते ते अंगावर घातलेले त्याच्यावर काही अंदाज येत नाही. तर हे अंतर्लक्ष आहे. वाशी विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी लो. पाऊस पडला न पडला, वाशी विन म्हणजे पाऊस पडो न पडो, समुद्र जशाचा तसाच. वाशी विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तो पाण्यानं जशाचा तसाच असतो. पाऊस पडला म्हणजे वाढला आणि पाऊस नाही पडला म्हणजे कमी झाला असा समुद्र होतो, समुद्र सारखा. तसं आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी भेटल्या म्हणून आनंद, नाही भेटल्या म्हणून दुःख असं त्यांच्या ठिकाणी असतं. भेटल्या भेटल्या, नाही भेटल्या नाही संतोष. तैसा निरुपचारू संतोषी लोक, कोणत्याही प्रकारच्या उपचारानं त्याच्या ठिकाणी संतुष्टता नसते, भोगा वाचून संतुष्ट. नाना प्रकारचे भोग मिळाले म्हणजे म्हणून मनुष्य खुश झाला आणि आता ते नाही मिळाले म्हणजे एकदम नाराजी झाली असं कधीच नाही. काही मिळो महाराज, मिळाले चांगले कपडे लत्ते म्हणजे खुश, नाही मिळाले तर एकदम नाराजी असं त्याच्या चेहऱ्यामध्ये कधी नसतं. चांगलं चांगलं खायला मिळालं म्हणजे आपण खुश, नाही मिळालं तर एकदम कसं तरी करून घ्यायचं याला काही अर्थ नाही. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये भोग मिळव न मिळव ते संतुष्ट असतात, आहे त्या परिस्थितीमध्ये संतुष्ट असतात. वागून आपली आण धरी अंतकरण निश्चया सातपण दया केली. त्याने आपलं स्वतःची शपथ जशी घेतलेली महाराज, शपथपूर्वक तो कार्याला लागलेला आहे आणि शपथपूर्वक त्याने अंतकरणाला आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. धरी अंतकरण वागून आपली आण
जसं काही एखादं म्हणतो शपथ घेऊ शकते का मी करणार नाही करणार, त्याप्रमाणे त्यानं अंतःकरणाला अगदी शपथपूर्वक आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी कुठलाही निश्चय केला तर तो सच्चा ज्याला साचपण त्याच्या निश्चयाला अगदी खरेपण होऊन जातो आणि ते त्या पद्धतीनं ते सगळं चांगलीच गोष्ट चांगलाच निश्चय ते जीवनामध्ये करतात आणि मग हे त्यांचं खऱ्या अर्थानं काय आहे बाह्य लक्षण नसून आंतरलक्षण आहे जो आपली शपथभावना अंतःकरणाला विषयापासून आवरून धरतो आणि कोणतेही सत्कर्म करण्याच्या निश्चयाला ज्याच्यामुळं खरेपणा आलेला आहे असा त्याचा अर्थ आहे त्या कविता जीव परमात्मा दोन्ही बैसोनी बैसोनी अठा तिथे बैसले आहे बैसोनी बैसोनी इथं बैसले शब्द आलेला म्हणून मला थोडं बैसोनी एकासनी का ऐक्यासनी ऐक्यासनी ना ते ऐक्यासनी एकासनी हे जवळजवळ एकार्थी झालं ते जयाची हृदय भोनी विराजती जीव परमात्मा दोन्ही जीव आणि परमात्मा हे दोन्ही ज्यांनी आपल्या हृदयामध्ये एका आसनावर असेल आणि ते एका आसनावरच आहे एका आसनावरच आहे जीव आणि परमात्मा परमात्मा बिंब आहे जीवात्मा प्रतिबिंब एकच आहे जीव काही वेगळा थोडं येतो का म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा जीव नसून तो देवच आहे तो देवच आहे एकच आसनावर जे आहे त्याच्या हृदयभुवनामध्ये ते विराजमान असतात प्रातस्मन्य कंधार महाराजांच्यावर बरंच काही लिहिलेलं आहे थोडंसं तुम्हाला वाचन करून दाखवतो मोठ्यांचे शब्द आहेत आपल्याला आनंद देऊन जाणार आहेत म्हणून जीव आणि परमात्मा हे दोघे ज्याच्या हृदयरूपी मंदिरामध्ये ऐक्याच्या आसनावर बसले असून ते शोभत आहे भाव असा की कोणाच्याही हृदयामध्ये जीव आणि परमात्मा ही दोन चैतन्य असतात प्रत्येकाच्या हृदयामध्ये बघा जीव आणि परमात्मा नाव दोन घ्यायचे पण आहे काय हे बघा मग दोन नाव कसे काय पडले त्या ठिकाणी अंतःकरणात प्रतिबिंब रूपानं जीव आणि बिंब रूपानं परमात्मा असतो परंतु ज्ञानी भक्ताला जीव परमात्म्याचे ऐक्य रूपाने ज्ञान असते जे ज्ञानी भक्त असतात त्यांना जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य रूपानं काय असतं ज्ञान असतं ते दोन्ही एकच आहे पण सामान्य माणसाला अज्ञानी माणसाला जीव साधा वाटतो अल्पज्ञ अल्पशक्तिमान वाटतो परमात्मा सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे मी लई साधा आहे मी कशाचा आलो देव अशा प्रकारे अज्ञानी माणसाला वाटत असतं पण त्यांना मात्र जीव आणि परमात्मा एकच वाटतात तसं इतरांना नसतं तरी पण तो ज्ञानी भक्त व्यवहारदृष्टीनं बरं का जीव आणि परमात्मा दृष्टीने परमा जीव आणि परमदृष्टीने परमात्मा अशा प्रकारे ज्ञानी भक्त जे काही आहे व्यवहारदृष्टीनं जीव ज्ञानी भक्ताचं ते व्यवहारदृष्टी करायचे असेल ज्ञानी भक्तसुद्धा व्यवहार करत असताना जीव समजून करतात व्यवहारदृष्टीने जीव आणि परमदृष्टीने परमात्मा अशा प्रकारे त्यांचं जीवन असतं जीव परमात्म्याच्या ऐक्याचे ज्ञान झाल्यावरही ज्या महात्म्या पुरुषाला जीव परमात्म्याचं ऐक्य आहे अशा प्रकारचं ज्ञान झाल्यावरही आनंद कर्मामुळे देह अंतःकरण इत्यादी विक्षेप यावर आयुष्य अवशिष्ट राहतो त्यामुळे ज्ञानाच्या अंतःकरणात प्रतिबिंब रूपाने जीव आणि बिंब रूपाने परमात्मा असतो म्हणून तो ज्ञानी भक्त अंतःकरणाच्या उपाधीने जीव आणि निरूपाधिकत्वाने परमात्मा असतो जीव रूपाने भक्त आणि परमात्मा रूपाने भज्जन मी जीव आहे ना तर मी भगवंताचा सेवे झाले सेवक आणि तो परमात्मा भज्य आहे दोन्ही आहेत पण मी भक्त तू देवाशी करेन असं त्यांच्या ठिकाणी भाव असतो सारांश त्या ज्ञानी भक्ताच्या हृदयात प्रतिबिंब बिंब आता लक्षात ठेवा प्रतिबिंब काय आहे जीव बिंब परमात्मा आहे भोक्ता अभोक्ता याच्यामध्ये अभोक्ता काय आहे परमात्मा आणि भोक्ता काय आहे जीव आहे कर्ता अकर्ता कर्ता कोण आहे जीव आणि अकर्ता कोण आहे परमात्मा आहे सोपाधिक निरुपाधिक जीवात्मा जो आहे तो सोपाधिक आहे आणि निरुपाधिक तो परमात्मा आहे भक्त भज्य या स्वरूपाने जीव आणि परमात्मा ही उभय चैतन्य ऐक्यासनावर बसलेली आहे हृदयात जीव परमात्म्याचा योग कसा असतो
या हृदयामध्ये जीव परमात्म्याचा कसा योग असतो, तर त्या ठिकाणी जे उपनिषद आहेत 11 उपनिषद प्रमुख आहेत आणि 108 उपनिषद त्या ठिकाणी दुसरे उप उपनिषद म्हणून आपण त्याला जसं सरपंच उपसरपंच असं उप उपनिषद प्रामुख्याने 11 आहेत. त्याच्यामध्ये ईश केम कट प्रश्न मंडूक मांडुक्य तैत्रेय ऐत्रेय छांदोग्य बृहदार निषेधा शतक असे हे जे काही आहेत ते त्या ठिकाणी प्रामुख्यानं 11 उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये मंडूक उपनिषदातला हा श्लोक आहे, द्वासुपर्ण संयुजा सखाया समान वृक्षम परिषद स्वजाति तयोरण्यपिप्पलम स्वाधत्यवश्नन्यो विचाकशीति. हा मंडूक उपनिषदातला श्लोक आहे. जीव आणि परमात्मा हे दोघे जणू शोभागम करणारे पक्ष असणे, दोन पक्षी आहेत जीव आणि परमात्मा. हृदय हृदयावर प्रत्येकाच्या हृदयामध्ये जीव परमात्मा हे दोन पक्षी आहेत. दोघेही चिद्रूप आहेत, म्हणजे एकच एकमेकाशी संलग्न आहे. ज्यांची अभिव्यक्ती समान आहे, जे एकाच शरीर वृक्षाच्या ठिकाणी संबद्ध आहे, या दोघांपैकी जीवरूपी पक्षी आपल्या कर्मफळाचा भोग घेतो. जीवरूपी पक्षी जो कर्मफळाचा भोग घेतो आणि परमात्मा कर्मफळाचा भोग न घेता केवळ साक्षी रूपाने जीवाने केलेले व्यवहार पाहतो. हे दोन चैतन्याचा इथं खुलासा केला आहे. हा मंडूक उपनिषदातला श्लोक आहे. या श्रुतीच्या वर्णनाप्रमाणे भक्ताच्या हृदय मंदिरामध्ये जीव आणि परमात्मा हे दोघे ऐक्याच्या आसनावर बसून शोभतात. आता कठोपनिषदातला एक श्लोक आहे, कृतं पिबन्तो सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टो परमे पराधे छाया प्राप्य प्रापक उपास्य उपासक. जीव हा उपास्य उपासक आहे, उपास्य तो परमात्मा आहे. हे त्या ठिकाणी जीव परमात्मा दोन्ही पैसोण्याची जयांची हृदय होणी विराजती ऐसा योग समृद्धी होणी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. असा तो त्या ठिकाणी योग समृद्धी झालेला जो पुरुष असतो त्याला हा योग प्राप्त होतो. जीव परमात्म्याचा ऐक्य त्याला कळालेला असतो, म्हणून तो खास काय आहे योग समृद्धी, म्हणजे योगामध्ये श्रीमंत असलेला जीव परमात्म्याच्या अमर्याद योगाने तो संपन्न होऊन अर्पी मनोबुद्धी माझ्यात आहे आणि तो सगुण रूपाच्या ठिकाणी मन आणि बुद्धी त्यांना अर्पण केली आहे, मन बुद्धी अर्पण केली आहे. आतू बाहेर योग निर्वाळ्या आहे सांगू परिमतरी माझा अनुराग सप्रेम द्या. त्याच्या आत आणि बाहेर योग असतो, दोन्ही आतमध्ये जीव ब्रह्मैक्य त्यांना साधलेलं असतं आणि बाहेर अष्टांग योगाला समाधी प्राप्त झालेली असतं. असं ते तयारीचे असतं ते भक्त. आतही योग जीव ब्रह्मैक्य अवस्था आणि बाहेरही अष्टांग योगानं ते सगळं मिळवलेलं असतं आणि एवढं सगळं असून तरी माझा अनुराग प्रेम द्या. हे सगळं असूनसुद्धा माझ्याविषयी खूप त्यांना अनुराग म्हणजे प्रेम असतं, खूप प्रेम असतं. परमात्मा सांगतात की हे जे महात्मा पुरुष आहे त्यांचे लक्षण तुला सांगतोय, हे आत बाहेरून योगानं त्या ठिकाणी श्रेष्ठ असतं, संपन्न असतं, श्रीमंत असतं, तरी एवढं असूनसुद्धा त्यांना माझ्याविषयी खूप प्रेम असतं. आणि असं ज्यांच्या ठिकाणी प्रेम असतं, अर्जुना तो भक्त तोच योगी तोच मुक्त तो वल्लभा मी कांतायसा पडी. आता आम्ही जे ज्ञानेश्वरी अगोदर वाचत होतो त्याच्यामध्ये प्रत्येकाला उकार होता, अर्जुना तो भक्तो तोच योगी तोच मुक्त असं होतं. कोणाच्या ज्ञानेश्वरी आहे का? आहे ना. त्या अगोदर या प्रत्येकाला उकार होता, आता याच्यात आला नाही म्हणून जसं येतात तुमच्या समोर वाचून दाखव. पण अगोदर आमच्याकडे जो ग्रंथ होता त्याच्यामध्ये अर्जुना तो भक्तो तोच योगी तोच मुक्तो तो वल्लभा मी कांतो ऐसा पडे. भगवान किती त्या ठिकाणी सांगतात, हे अर्जुना अरे तो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भक्त आहे, कारण माझी सेवा करतो म्हणून तो भक्त आहे आणि तोच योगी आहे. कारण अष्टांग योगाचा अभ्यास केला म्हणून त्याला योगी म्हणायचं आणि तोच मुक्त आहे कारण अविद्या वासना कर्मबंधनापासून तो सुटला म्हणून तो मुक्त आहे. जास्त काय सांगावं, तो वल्लभा मी कांताय सापडे, तो माझी त्या ठिकाणी बायको. वल्लभा म्हणजे बायको, कांत म्हणजे पती. काय भक्ताविषयी प्रेम असं,
तो वल्लभ आम्ही कांतो असा पडला. किती प्रेम भगवान म्हणतात, किती भक्त म्हणजे माझी बायको आणि मी तिचा भक्त, इतकं माझं त्या भक्तावर प्रेम आहे. तसं पुढे भगवान म्हणतात हाईस्ट दृष्टांत सापेक्ष आहे, तेवढा सुद्धा नाही. पती पत्नीत प्रेम आहे पण काही तर आहे काहीच नाही, काहीचं असतं ना. आता तरी डायरेक्ट एकमेकाचे नावं घेऊन प्रेम अभिव्यक्त करतात, पण आपलं जुन्या काळामध्ये फार मर्यादा होती. कधी एखादा पत्नी रुसली शेतात असला तर मग भाकरी घेऊन तिथे गेली, कधीला राग आला. ती तशी डोकलं दिलं टेकून दुसरीकडे तोंड करून गेला. मग हा तिथे वाढतो, मग हळूच म्हणतो एक माणूस रुसले आज आमच्या असं म्हणतो, बोलत नाही आज आमच्याशी एक माणूस असं ते असं. मग तिने इकडे तोंड करून मुळक्या मुळक्या हसायचं. असं ते प्रेम आहे. ते पती पत्नीचा दृष्टांत दिलेला आहे. तर या ठिकाणी तो वल्लभा मी कांतो ऐसा पुढे, ती माझी पत्नी मी तिचा पती, एवढं माझं तिच्या भक्तावर प्रेम असतं. पण ती उपमा थोडी कमी पडणार म्हणून पुढे भगवान सांगतात आहे की याला काय उपमा द्यावी म्हणून पुढचा विषय आपण पुढे परत बघणार आहोत. इथपर्यंत आपण आलो आले बघा.